तर स्वागत आहे मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या अमृपाट टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुख आधी दिनांक बावीस जुलै दोन हजार एकवीस आजचा विषय आहे कपाशी कपाशी या पिकामध्ये तिसरे रासायनिक खत कोणते आणि किती दिवसांत टाकायला पाहिजेत किती प्रमाणात टाकायला पाहिजे याविषयी आपण थोडक्यात सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो जर आपण पहिल्यांदाच या राहिला असाल तर सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना पॅटर्न पद्धतीच्या व्यवस्थापनाचा फायदा होईल तर सुरुवात करूया कपाशी या पिकाला तिसरी रासायनिक खत देताना कपाशीच्या झाडाला फळफांद्या किती असायला हव्यात त्याचबरोबर कोणते खत द्यायला हवे त्यानंतर किती दिवसांतर म्हणजे दोन्ही खतातील अंतर किती दिवसाचा शेड्यूल असायला हवा याच्याविषयी आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती घेणार आहोत सुरत प्रथम कपाशी पिकाला तिसरी रासायनिक खत देताना कपाशीच्या झाडाला फळफांद्या किती असायला हव्या याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी पॅटर्न पद्धतीने नियोजन केले असेल तर अशा शेतकऱ्यांच्या शेतात तिसरी रासायनिक खत देताना कोरडो क्षेत्रामध्ये कमीत कमी बावीस ते पंचवीस फळफांद्या असणे गरजेचे आहे जर आपल्या शेतामध्ये फळफांद्या कमी लागल्या तर आपण खताचा जो शेड्यूल आहे त्यामध्ये आपण चार ते पाच दिवसांनी लेट करू शकता म्हणजेच उशिरा खत देऊ शकता त्यानंतर बागायती क्षेत्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कपाशी लावून मे महिन्यात केली आहे तर अशा शेतकऱ्यांनी कपाशीचे तिसरे खत देताना त्यांच्या शेतात कमीत कमी पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान फळफांद्या असणे गरजेचे आहे त्यामध्ये मोनोपोडिया सिम्पोडिया म्हणजेच त्यामध्ये मुख्य फळफांद्या तसेच साईडच्या ब्रांचेस म्हणजेच उपफांद्या ह्या सर्व मिळून कमीत कमी पंचवीस ते अठ्ठावीस असणे बागायती क्षेत्रामध्ये गरजेचे आहे जर आपल्या शेतामध्ये ब्रँचेस कमी आहेत आणि दोन्ही फळफांद्यात लहान तर तीन ते चार इंच येत असेल तर आपण खताचा जो शेड्यूल आहे त्यामध्ये लेट करू शकता म्हणजेच पाच ते सहा दिवसाने पण आपण खत लेट देऊ शकता त्यानंतर अनेक शेतकरी मग पारंपरिक पद्धतीमध्ये असो किंवा पॅटर्न पद्धतीमध्ये असो अनेक शेतकऱ्यांना कपाशीचे झाड लहान दिसल्यानंतर बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात बघून त्यांना असं वाटतं की आपण कुठलेही टॉनिक किंवा कुठलेही मॅकोंटन्स कुठलेही स्टेमूलन किंवा कुठल्याही प्रकारचे विद्राव्य खत किंवा वरखट टाकण्याचा प्रयत्न करतात किंवा टाकतात तर अशा सर्व शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की कपाशी या पिकाला कुठल्याही प्रकारचे मॅकोंटन्स टॉनिक स्टेमूलन किंवा कुठल्याही प्रकारचे विद्राव्य खत लागत नाही जर आपण खताद्वारे कुठल्याही प्रकारचे मॅकोंटन्स दिले तर कपाशीचे अंतर म्हणजेच दोन्ही फळफांद्याला अंतर वाढेल आणि आपण जर फवारणीमध्ये कुठल्याही प्रकारे टॉनिक जर दिले तर त्यामुळे सुद्धा कपाशीचे जे अंतर आहे फळफांद्यातले ते वाढते जेवढा जास्त कपाशी पिकावर आपण खर्च केला तेवढं फळफांद्या हे कमी लागतात आणि ला, आपल्याला उत्पादन कमी मिळेल सर्वात प्रथम आपल्याला एक लक्ष ठेवायचं की एका झाडाला कमीत कमी पन्नास ते पंचावन्न फळफांद्या लावणे गरजेचे आहे ह्या कशा लागतात हे आपलं संपूर्ण अमृत पॅटर्न नियोजनामध्ये आपल्याला बघायलाच आपल्या शेतात मिळणार आहे यानंतर कपाशी पिकाला तिसऱ्या सहा खत कधी द्यायला हवे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया ज्या ज्या शेतकऱ्यांनी कपाशीची लावणी बागायती क्षेत्रामध्ये केली असेल तर अशा शेतकऱ्यांनी बारा दिवसांतर तिसऱ्या रसानी खत द्यायचे आहे आणि जर आपल्या शेतामध्ये कपाशीचे अंतर म्हणजे दोन्ही फळफांद्यातलं अंतर, दो अंतर जास्त होत असेल तर आपण पंधरा किंवा सोळा दिवसाला तिसऱ्या रसाने खत देऊ शकता त्यानंतर कोरडोळ क्षेत्रामध्ये कोरडो क्षेत्रामध्ये तिसऱ्या रासायनिक खत हे दहा ते बारा दिवसादरम्यान आपल्याला द्यायचे आणि जर आपल्या शेतामध्ये कोरडोळ क्षेत्रामध्ये जर कपाशीची वाढ होत असेल त्यामध्ये आपण दोन ते तीन दिवस लेट देऊ शकता त्यानंतर कपाशी पिकाला तिसरे रासायनिक खत कोणते आणि किती द्यायला हवे याविषयी आपण माहिती घेऊया ज्या ज्या शेतकऱ्यांनी बागायती क्षेत्रामध्ये अमृतपाठण पद्धतीने कपाशी लावण केली असेल किंवा कोरडो क्षेत्रामध्ये अमृतपाठन पद्धतीने कपाशी लावण केली असेल किंवा पारंपरिक पद्धतीने कपाशी लावण केली असेल आणि आपण अमृतपाठण पद्धतीने खताचे नियोजन करत असेल तर तिसऱ्या रासायनिक खतामध्ये सर्वप्रथम आपल्याला एकरी एक बॅग दहा सेश द्यायचे आहे त्यासोबत आपल्याला पाच किलो सल्फर हे कॉम्बिनेशन मिक्स करून देऊ शकता आता सल्फर कोण्याकोण्या शेतकऱ्यांनी द्यायला हवे म्हणजेच आपल्या शेताचे कपाशीची कंडिशन बघूनच आपल्याला सल्फर द्यायचे आहे जर आपल्या शेतामध्ये कपाशीचे अंतर शेंड्याचे कपाशीचे अंतर दोन्ही फळफांद्यातले अंतर हे तीन ते चार इंच आले असेल तर आपण सल्फर हे द्यायचे नाही आणि जर आपल्या शेतामध्ये कपाशीच्या दोन्ही फळफांद्यातले अंतर दोन इंच असेल किंवा अडीच इंच किंवा तीन इंचच्या दरम्यान असेल तर आपण सल्फर हे पाच किलो प्रति एका एकरसाठी देऊ शकता एका एकरमध्ये आपल्याला दहा सहसष्ट एकरी एक बॅग पेरून द्यायची आणि त्यासोबत सल्फर आपण कॉम्बिनेशनमध्ये मिक्स करून पेरून देऊ शकता खताचा रिझल्ट हा चांगला जमिनीच्या आत गेल्यानंतर म्हणजेच माती आड केल्यानंतरच चांगल्या प्रकारे येतो पण सतत पाऊस असल्यामुळे आपण डायरेक्ट खत फेकून पण देऊ शकता त्याचा पण आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल तर शेतकरी मित्रांनो हा झाला खताचा विषय म्हणजेच तिसऱ्या खतामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी त्याचबरोबर फळफांद्या किती असायला हव्यात त्यानंतर खताचे अंतर, खता अंतर किती असायला हवे आणि कोणते खत द्यायला हवेची संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी बगतराव पैटर्न यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर आणि सबस्क्राईब करण्यास सांगा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना अमृतपॅटन पद्धतीच्या व्यवस्थापनाचा फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार